धुळे शहरातील 40गाव रोड जवळील पेट्रोल श्रीराम पेट्रोल पंपासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कठड्याचे संरक्षण कामी लावलेल्या लोखंडी कंपाऊंडवरील बीड धातूचे भाले हातोड्याच्या सहाय्याने तोडून चोरून नेले. त्याबाबत धुळे महानगरपालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता हेमंत पिराजी पावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 64,000 रुपये किमतीचे 128 बीडचे सोनेरी आणि काळ्या रंगाचे भाले चोरून नेल्याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा झपाट्याने तपास करत आरोपी नजीर अलम शमी मोहम्मद शाह राहणार भंगार बाजार धुळे याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. काल मालेगाव रोड धुळे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला संरक्षण कामी का लोखंडी ग्रिल बसवलेलं आहे आणि त्याला शोभेसाठी त्याच्यावर भाले बीड धातूचे भाले लावण्यात आलेले होते. तर एक म्हणजे महापालिकेच्या अधिकारी अभियंता श्री घरटे यांनी या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की अज्ञात व्यक्तीने ते तोडून ते भाले तोडून चोरून नेलेले आहे म्हणून. त्यावरून आमच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तर त्यात संशयिती समनामे नाजीर अली मोहम्मद अली शाह याने सदर बीडचे हे ते भाले चोरून नेल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरलेले सर्व बीडचे धातू ते बीड धातूचे भाले किंमत अंदाजे 64,000 रुपयाचे हस्तगत करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली. तपास केलाय. अजून पुढची तपास चालू आहे त्याच्याकडे. तसं पण काय अद्याप पाहिजे होतं काही अजून माहिती हाती आलेली नाही.